पेन्सिल हायस्कूल शेवगाव आजच्या या ऑनलाईन तासिकेला सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत मागील तासिकेमध्ये आपण विकारी शब्दांचा जो गट पाहत होतो नाम सर्वनाम विशेषण मागील तासामध्ये आपण विशेषण आणि विशेषणांचे प्रकार हा घटक अभ्यासला होता आज या विकारी गटातला एक शेवटचा जो भाग आहे क्रियापद आणि क्रियापदांचे प्रकार याविषयीची माहिती आज आपण आजच्या ता या तासिकेमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम क्रियापद म्हणजे काय हे यत्ता तुम्ही पाचवी इयत्तेमध्ये क्रियापद म्हणजे काय हे तुम्ही अभ्यासलेलं आहे पण उजळणी म्हणून आपण या सातवीच्या या इयत्तेमध्ये आपण पुन्हा या व्याकरणाचा हा भाग पाहत आहोत पहा क्रियापद म्हणजे काय प आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी एक शब्दसमूह दिलेले आहेत पा तीन समूह दिलेले आहेत ते शब्दसमूह आपण एकदा वाचूया पा लीना काम पहिला शब्दसमूह कोणता दिलेला आहे लीना काम दुसरा शब्द समूह दिलेला आहे संजय गावाला दुसरा शब्दसमूह कोणता दिलेला आहे संजय गावाला तिसरा शब्दसमूह दिलेला आहे तो पुस्तक आता या वरील तीनही शब्दसमूहावरून काही अर्थबोध होतो का नाही निश्चित अर्थबोध होत नाही या शब्द समूहावरून काहीही अर्थबोध होत नाही लीना काम करते की न करते संजय गावाला जाणार आहे का नाही जाणार तो पुस्तक वाचेल किंवा ठेवील याचा कुठल्या प्रकारचा अर्थबोध या, या शब्दसमूहावरून होत नाही मग आता प्रत्येक शब्दसमूहाच्या शेवटी जर एक क्रियादर्शी शब्द जोडल्यावर काय होतं ते आपण पुढील उदाहरणामधून पाहूया की खालील आता समूह पुन्हा आता त्या वाक्यात रूपांतर झालेलं आहे त्यांचं पा हे शब्दसमूह होते लिना काम आता त्याला क्रियादर्शी शब्द जोडल्यानंतर ते वाक्य कसं तयार होतं पा ते अर्थपूर्ण होतं की नाही ते आपण या ठिकाणी पाहूया काम करते करते हा क्रियादर्शी शब्द क्रियावाचक शब्द जोडल्यानंतर या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे लीना काम करते त्यानंतर दुसरं वाक्य होतं संजय गावाला या शब्दसमूहाला क्रियादर्शक शब्द, क्रिया शब्द जोडलेला नव्हता त्यामुळं वाक्याचा आपल्याला नीटसा अर्थ समजत नव्हता पण आता क्रियादर्शक शब्द जोडल्यानंतर काय ते वाक्य कसं तयार झालेलं आहे संजय गावाला गेला त्यानंतर तिसरा शब्द समूह दिला होता तो पुस्तक आता याला क्रियादर्शक शब्द जोडल्यानंतर वाचील हा क्रियादर्शक शब्द जोडलेला आहे आणि त्यानंतर तो पुस्तक वाचील म्हणजे हे वरील तीनही शब्द शब्दसमांचं अर्थपूर्ण वाक्यामध्ये या ठिकाणी रूपांतर झालेलं आहे म्हणजे वरील तीनही वाक्यात एक एक, एक क्रियादर्शी शब्द लिहिल्याबरोबर क्रियेचा काळ आपल्याला समजला व वाक्याचा अर्थसुद्धा पूर्ण झालेला आहे या क्रियादर्शी शब्दालाच या ठिकाणी किंवा क्रियावाचक शब्दालाच आपण क्रियापद असे म्हणतो म्हणजे लीना काम करते आपल्याला पूर्ण वाक्याचा काळे कळाला आणि क्रियासुद्धा पूर्ण झालेली आहे त्यालाच आपण या ठिकाणी करते या क्रियादर्शक शब्दाला या ठिकाणी काय म्हटलेले क्रियापद असं म्हटलेलं आहे आता त्यानंतर खाली काही वाक्य वाचायला सांगितलेले की लीना काम करते राहुल काम करतो त्याने पुस्तक वाचले त्याने पुस्तके वाचली आता यावरील चारही वाक्यावरून आपल्या असं लक्षात येतं पहा कर्त्याचे किंवा कर्माचे रूप बदलले की क्रियापदाचे रूपसुद्धा बदलते बाबर का कर्त्याचे किंवा कर्माचे रूप बदलले की क्रियापदाचे रूपसुद्धा बदलते हे वरील वाक्यावरून आपल्याला दिसून येतं पहा म्हणजे पहा आता या ठिकाणी तिसरं वाक्य पाह त्याने पुस्तक वाचले आणि कर्म बदलले पाह चौथ्या वाक्यामध्ये अनेक वचन केलेलं आहे पुस्तके क्रियापद बदलले पहिलं होतं वाचले आता झाली वाचली म्हणजे क्रियापदाचे रूप बदलले म्हणजे कर्त्याचे किंवा कर्माचे रूप बदलले की क्रियापदाचे रूप बदलते हे वरील वाक्यावरून दिसून येतं आणि असा बदल होतो म्हणून क्रियापद हा विकारी शब्दांच्या गटामध्ये आलेला आहे त्यानंतर थोडक्यात क्रियापद म्हणजे क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियेचा काळ दाखवणारा क्रियादर्शी विकारी शब्द होय आपण थोडक्यात म्हणतो वाक्याचा अर्थ पूर्णाऱ्या पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतो पण खरी त्याची जी व्याख्या आपण म्हणतो ती कोणती आहे की क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा तसंच क्रियेचा काळ दाखवणारा क्रियादर्शी विकारी शब्द म्हणजेच क्रियापद होय हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आपलं इयत्ता सहावीचे एक पाठ पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर साठ हे पा त्या पान नंबर साठवर आपल्याला कर्ता कर्म आणि क्रियापद कसं ओळखायचं आहे याविषयीची एक माहिती दिलेली आहे पहा की वाक्यातील आपल्याला जर h'm, क्रियापद ओळखायचं असेल तर त्याच्यासाठी क्रियापदाला कोणनी प्रश्न करायचा पहा म्हणजे वाक्यातील क्रियापद कोण असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं तो शब्द म्हणजे त्या वाक्याचा करता असतो आणि वाक्यातील क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यानंतर जे आपल्याला उत्तर मिळतं तो शब्द म्हणजे त्या म्हणजे त्या वाक्यातील ते कर्म होय आता आपल्याला चार उदाहरणं दिलेली आहेत पाहा या ठिकाणी तुमच्या पान नंबर साठवर पहा तुम्ही पान नंबर साठवर दिलेली चार उदाहरणे श्रीरंग बासरी श्रीरंगने बासरी वाजवली दुसरं वाक्य दिलेलं आहे सुगंधाने आंबे खाल्ले तिसरं वाक्य राजूने पतंग उडवला चौथं वाक्य आहे मधुने पुस्तक वाचले आता याच्यामध्ये क्रियापद कोणती आलेली पहिल्या वाक्यामध्ये वाजवली ही क्रियापद आहे कारण तो वाक्याच्या शेवटी येऊन वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय क्रियादर्शी शब्द आहे क्रिया, क्रिया पूर्ण करतोय म्हणून ते क्रियापद आहे मग खाल्ले हे दुसऱ्या वाक्यातलं क्रियापद आहे उडवला हे तिसरं क्रियापद आलेलं आहे आणि वाचले हे चौथं क्रियापद आलेले आता आपल्याला या ठिकाणी कर्ता शोधायचा आहे मग करता शोधताना काय करावं लागेल आपल्याला कशाने प्रश्न करायचा आहे तर कोण कोणने प्रश्न करायचा क्रियापदाला मग वाजवणारा कोण तर श्रीरंग उत्तर मिळतंय श्रीरंग मग त्या तक्त्यामध्ये आपल्याला नाव लिहायचंय की तो करता श्रीरंग ह्याचं नाव लिहिता येईल मग दुसऱ्या वाक्यामध्ये पाहूया खाणारी कोण कोणने प्रश्न केलेला आहे दुसऱ्या वाक्यामध्ये खाणारी कोण आहे सुगंधा या दुसऱ्या वाक्यामध्ये सुगंधा हा या ठिकाणी करता आलेला आहे त्याच्यानंतर तिसऱ्या वाक्यामध्ये उडवणारा कोण वाक्या तर राजू ही तिसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला करता त्या ठिकाणी मिळतोय चौथ्या वाक्यामध्ये वाचणारी कोण तर त्याचं उत्तर मिळतंय मधू म्हणजे कोणनी प्रश्न केल्यानंतर क्रियापदाला जर कोणने प्रश्न केला तर आपल्याला त्या ठिकाणी करता मिळतो आणि कायने प्रश्न केल्यानंतर क क्रियापदालाच आपल्याला त्या ठिकाणी कायने प्रश्न करायचा आहे आणि कायने प्रश्न केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कर्म मिळतंय पा वाजवले ते काय वाजवले ते काय तर आपल्याला त्याचं उत्तर मिळतंय बासरी म्हणजे बासरी हे त्या वाक्यामधलं कर्म आहे त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये दिलेले खाल्ले ते काय त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळतंय आंबे करता सुगंधा आम सुगंधाने काय खाल्ले आंबे उडवले ते काय पतंग कर्म मिळाले तिसऱ्या वाक्यामध्ये चौथ्या वाक्यामध्ये वाचले ते काय तर पुस्तक या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कोण आणि काय क्रियापदालाच प्रश्न करायचा आहे कोण आणि काय नाही कोणने प्रश्न केल्यानंतर करता मिळतो आणि कायने प्रश्न केल्यानंतर आपल्याला कर्म पाहायला मिळतं त्याच्यानं खाली पुन्हा एक कर्ता कर्म क्रियापद असा एक तक्ता दिलेला आहे पहा एकच उदाहरण घेऊया बाकी तुम्ही स्वाध्यायमध्ये हा तुम्हाला अभ्यास लिहायचा आहे करता कर्म आणि क्रियापद लिहायचा आहे एक उदाहरणार्थ घेऊया आणि पुढचा घटक पाहूया की तारा क्रिकेट खेळते आता या ठिकाणी क्रियापद कोणतं क्रियादर्शी शब्द कोणता आहे जर आपण निस्त म्हणलं तारा क्रिकेट या शब्दसमूहाचा अर्थपूर्ण होतो का काही कळतं का, का? नाही मग क्रियादर्शी शब्द कोणता आलेला आहे तर खेळते हे क्रियापद आलेलं आहे मग आता या क्रियापदाला आपल्याला कोणने प्रश्न काय प्रश्न कशाने करायचा आहे कोणने कोणने प्रश्न केल्यानंतर उत्तर मिळतंय तारा तारा हे त्या ठिकाणी करताय आणि कायने प्रश्न केला क्रियापद खेळते ते काय तर या ठिकाणी उत्तर मिळतंय क्रिकेट बाकी पुढचे जे वाक्य आहेत यासमीन पुस्तक वाचते पक्षी किलबिल करतात राजू अभ्यास करतो शबाना स्वयंपाक करते जॉन अभ्यास करतो ही जी वाक्य आहेत यातला कर्ता कर्म आणि क्रियापद काय आहेत ते तुम्हाला व वहीमध्ये त्या ठिकाणी लिहून काढायचे आहेत त्यानंतर आपण क्रियापदांचे प्रकार पाहूया क्रियापदांचे प्रकार आहेत चार आणि अतिशय सोपे आहेत पहा क्रियापदांचा पहिला प्रकार आहे सकर्मक क्रियापद पहिला प्रकार कोणता आहे सकर्मक क्रियापद दुसरा आहे अकर्मक क्रियापद दुसरा प्रकार कोणता आहे अकर्मक क्रियापद तिसरा प्रकार आहे संयुक्त क्रियापद तिसरा प्रकार संयुक्त क्रियापद आणि चौथा प्रकार कोणता आहे सहायक क्रियापद हे क्रियापदांचे चार प्रकार आहेत त्यामध्ये सर्वप्रथम आपण पहिला प्रकार पाहूया सकर्म क्रियापद आता सकर्म क्रियापद म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊया आता खाली काही वाक्य दिलेली ते वाक्य आपण वाचूया पा सगळ्यात प्रथम दिलेलं वाक्य आहे तेजवंत फुटबॉल खेळतो आता या तेजवंत फुटबॉल खेळतो तेजवंत फुटबॉल खेळतो हे वाक्य दिलेले आणि दुसरं वाक्य दिलेले निशा निबंध लिहिते आता सगळ्यात प्रथम या वाक्यामध्ये कर क्रियापद आलेलं आहे का तर निश्चित खेळतो आणि लिहिते या वरील वाक्याचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की वरील वाक्यात कर्म आहे आता कर्म आहे हे कसं ओळखलं आपण कर्म ओळखताना आपण प्रश्न काय करणार आहेत आणि कोणाला करणार आहोत कोणाला म्हणजे जर क्रियापदाला जर कायने प्रश्न केला तर निश्चित त्या ठिकाणी आपल्याला कर्म पाहायला मिळतंय खेळतायत ते काय हा प्रश्न केल्यानंतर उत्तर मिळतंय फुटबॉल आणि लिहिते ते काय निबंध खेळतोय तो कोण तेजवंत लिहिते ते कोण निशा म्हणजे ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते ती सकर्मक क्रियापदे होय म्हणजे सकर्म क्रियापदे कशी असतात की त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते तेव्हाच वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्या वाक्याला त्या ठिकाणी क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते ती सगळी सकर्म क्रियापदे असतात म्हणजे तेजवंत फुटबॉल खेळतो या वाक्यामध्ये कर्ता आहे कर्म आहे आणि क्रियापद आहे आणि क्रियापदाचा म्हणजे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी आपल्याला त्या वाक्यामध्ये कर्माची आवश्यकता असते आणि कर्म पहिल्या वाक्यामध्ये फुटबॉल हे आलेलं आहे आणि त्यांनी वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे मदत केलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी ते सकर्म क्रियापद आहे कर्माची गरज होती म्हणजे ते सकर्म क्रियापद होय त्यानंतर दुसरा प्रकार आहे अकर्म क्रियापद आता पुन्हा त्या ठिकाणी आपल्याला दोन वाक्य दिलेली जोसेफ रस्त्यात पडला दादा घरी आला आता याच्या या वाक्यामध्ये कर्म आहे का आता कर्म शोधायचं म्हटल्यानंतर आपल्याला क्रियापदाला प्रश्न करायचा आहे कशाने कशाने प्रश्न करणार आपण कोण का काय तर निश्चित कायने प्रश्न करणार आहे आणि कायने प्रश्न केल्यानंतर या ठिकाणी उत्तर मिळत नाही वरील वाक्याच्या निरीक्षणानं असं लक्षात येतं की वरील वाक्यामध्ये कर्म नाही वरील वाक्यामध्ये कर्म नाही आणि ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज लागत नाही ती अकर्मक क्रियापदे होय या ठिकाणी फक्त कर्ता आणि क्रियापदच आलेला आहे कर्म नाही तरी वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे म्हणून याला अकर्मक क्रियापद असे म्हणायचं आहे म्हणजे सकर्मक सकर्मक म्हणजे काय तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे सकर्मक म्हणजे काय की ज्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागते ते सकर्मक म्हणजे कर्म असलेले सकर्मक आणि अकर्मक म्हणजे कर्म नसलेले वाक्य या पद्धतीने ही क्रियापदाचे पहिले दोन प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत पुढं एक चार्ट दिलेला आहे पहा की व पुढील वाक्यातील क्रियापदे सकर्मक आहेत का अकर्मक आहेत ते ओळखा आणि त्या ठिकाणी लिहा त्या ठिकाणी आई भाकरी करते आता एकच उदाहरण घेऊया बाकी तुम्हाला स्वाध्याय वही मध्ये ही बाकीची या स्लाइड स्लाईडमधले जे फोटो आहेत म्हणजे वाक्य दिलेली आहेत ती स्वाध्याय मध्ये लिहायचे आहेत की आई भाकरी करते आता करते हे क्रियापद आलेले आहेत मग क्रियापदाला क्रियापदा जर प्रश्न केला कोण आणि काय नाही तर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळणार आहे कर्तासुद्धा सापडेल क्रियापदाला प्रश्न केल्यानंतर आणि कायने प्रश्न केल्यानंतर कर्मसुद्धा मिळणारे जर या वाक्यामध्ये कर्म असेल तर ते सकर्मक कर्म नसेल तर ते अकर्मक मग आई भाकरी करते करते ते कोण आई आणि काय करते म्हटल्यानंतर उत्तर काय मिळतंय भाकरी म्हणजे उदाहरणार्थ हे पहिलं वाक्य हे सकर्म क्रियापदाचं आहे पुढची उर जी उरलेली पाच वाक्य आहेत ती तुम्हाला स्वाध्या त्याची उत्तरं लिहायची आहेत त्यानंतर तिसरा प्रकार आहे संयुक्त क्रियापद आता संयुक्त क्रियापद म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहूया संयुक्त क्रियापद खालील वाक्य आपल्याला वाचायला सांगितलेली आहेत आणि आधोरेखित शब्दांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे ही वाक्य सगळी आपल्या सहावीच्या पाठ्यपुस्तकातली आहेत पहा क्रीडांगणावर मुले खेळू लागली आता आधोरेखित जो शब्दांचा जो सम दिलेला आहे तो ठिकाणी खेळू लागली आणि दुसरं आहे मीना पुस्तक वाचत आहे मीना पुस्तक वाचत आहे वाचत आहे हे त्या ठिकाणी आधोरेखित केलेले आहे की ले ले। वरील वाक्यामध्ये एकाच वाक्यात दोन क्रिया दिसतात पहा खेळ खेळू खेळपासून खेळू असा हा शब्द क्रियाचक शब्द बनलेला आहे पाय त्या ठिकाणी दोन क्रिया दिसत आहेत आपल्याला आणि त्यातील एक क्रिया जर वगळली तर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का नाही मग वाक्याचा अर्थ पूर्ण कळत नाही इतकेच नाही तर त काळही कळत नाही म्हणून वाक्यामध्ये क्रिया पूर्ण करण्यासाठी अजून एका वाक्याची आपल्याला शब्द मदत घ्या क्रियावाचक शब्दाची मदत घ्यावी लागते आणि म्हणजे खेळू लागली दोन क्रियावाचक शब्द एकत्र येतात आणि त्यापासून हे संयुक्त क्रियापद या ठिकाणी तयार आहे म्हणजे या ठिकाणी खेळू लागली हे या ठिकाणी संयुक्त क्रियापद आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे सहाय्यक क्रियापद आता सहाय्यक क्रियापद म्हणजे काय तर त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला दोन उदाहरणं दिलेली तीच उदाहरणं आहेत पा की क्रीडांगणावर मुले खेळू लागली क्रीडांगणावर मुले खेळू लागली मी ना पुस्तक वाचत आहे आता त्या ठिकाणी एक आधोरकी शब्द केलेला आहे लागली आणि दुसऱ्या याच्यामध्ये दिलेला आहे या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद धातू साधिताला म्हणजे त्याच्या अगोदर आलेले खेळू आणि वाचत याला मदत करते सहाय्य करते त्याला सहाय्यक क्रियापद असं म्हटलेलं आहे म्हणजे त्याला मदत करते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्या धातू ती मदत करते सहाय्य करते म्हणून हे सहाय्यक क्रियापद आहे म्हणजे वरील वाक्यामध्ये लागली हे सहाय्यक क्रियापद आहे आणि आहे हे एक सहाय्यक क्रियापद आहे त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे पहा आपल्या पाठ्यपुस्तकामधलं आहे पहा की स सुरेश समुद्रात पोहू शकतो सुरेश समुद्रात पोहू शकतो त्याच्यामध्ये मुख्य धातू कोणता आलेला आहे धातूचे कृदंत कोणतं आहे पोहू त्याला प्रत्येक कोणताला सहाय्यक करणारं क्रियापद कोणतं आहे तर शकते पोहू शकते जर ही दोन घेतली तर ते झालं संयुक्त क्रियापद आणि ते घेतलं तर ते झालं सहाय्य क्रियापद चोर पोलिसांना पाहून पळाला एक मुख्य धातूचं कृदंत कोणतं आहे पाहून आणि सहाय्यक करणारं क्रियापद कोणतं आहे पळाला आणि संयुक्त क्रियापद कोणतं झालं पाहून पळाला पाहून पळाला आरोपीला आपली बाजू मांडू दे मुख्य धातूचे कृदंत कोणतं आहे मांडू आणि त्याला मदत करणारा कोणतं आहे सहाय्यक करणारं क्रियापद कोणतं आहे दे आणि संयुक्त क्रियापद कोणतं आहे मांडू दे त्यानंतर शेवटचं वाक्य पापोष्टमन हल्ली रोज येऊ लागला मुख्य धातूचं कृदंत आहे येऊ त्याला मदत करणारं क्रियापद सहाय्यक क्रियापद कोणतं आहे लागला आणि संयुक्त क्रियापद कोणतं आहे येऊ लागला या ये पद्धतीने आपण आजच्या या तासिकेमध्ये आ, क्रियापद म्हणजे काय आणि क्रियापदांचे प्रकार याविषयीचे हा घटक आपण आज अभ्यासलेला आहे हा यातील जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आपल्या स्वाध्यावयीमध्ये लिहायचा आहे धन्यवाद